तर आता राहिली गोष्ट युट्यूबच्या पेमेंटमधनं वस्तू काय घेतली, तर वस्तू दिव्या घेऊन ये, दिव्याला आणायला सांग या वस्तू. शेअर मार्केट म्हणजे हे करिअर, लोकांना असं वाटतं की लो करिअर आहे की नाहीये, बट मागील 2 वर्षांनी थोडंसं प्रूफ करून दाखवलं की शेअर मार्केटमध्ये पण करिअर होऊ शकतं. तुम्हाला इकडे सगळं प्रूफ करतात, जसं मी इथे मी क्लिक करतो सेन्सिबलचे व्हेरीफाय पीएनएल दाखवतो. सो हे पीएनएल व्हेरीफाय बाय सेन्सिबल आहे, जे मी डेली ट्रेड्स करतो त्याचं प्रूफ असतं. असे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर मंडळी आज व्लॉग चालू होतोय संध्याकाळी कामावरून आल्यानंतर रोजच्या सारखाच, आणि चायचा टाइम झालेला आहे आमचा. तर या चाय प्यायला, चाय बिस्किट, चाय बिस्किट मिल्क काय काय या काय मिल्क बिकिस बिस्किट असं काय याच्या मिक्स नाया बिकीचा. मी झाले मिल्की बार ची बिस्किट असत ती द्या दिलेली. मिल्की बार तुका कसला आवडता? आज म्हणजे मोठी गोष्ट, आपल्या आवडती वस्तू आहे बघा, बघू शकताय. भाकरवडी चव तर भारीच आहे, क्वालिटी वाली बिस्किट आहे. सगळे पार्ले जे बिस्किट भारी वाटतात. दिसतात तसाच लांब ना, तसाच दिसता, चवी बरा असतो थोडा मस्त. तर मंडळी आपला पेमेंट झालाय युट्यूबचा, तुमका माहितीच आहे. तर एक छोटीशी वस्तू घेतलो आम्ही, पहिल्यांदा काहीतरी घेतले, नाहीतर घ्यावचा घ्यावचाच असता मनात, आणि त्यानंतर मनच जाता गडबडेत सगळ्या. घ्यावचा राहता जबाबदारी खूप असत सगळ्यांच्या खांद्यावरती, त्याच्यामुळे तुझ्या खांद्यावर मंडळी या चाय प्यायला, चाय पिऊया, तुम्हाला वस्तू दाखवतो काय घेतलंय. मंडळी चहा तर आमची पिऊन झाली, तर आता राहिली गोष्ट युट्यूबच्या पेमेंट मधनं वस्तू काय घेतली, तर वस्तू दिव्या घेऊन ये, दिव्याला आणायला सांग या वस्तू. दिव्याकडनं एक्सपोज करून घेऊया वस्तू. वस्तू वजनशीर उचलता मा मंडळी, वस्तू काय घेतलो? तर मंडळी वस्तू ही घेतलो, गादी घेतलो. ज्यांच्याकडनं आणलं ते सत्यावर, हा ज्यांच्याकडनं गादी आणली, कुडामधील प्रसिद्ध दुकान आहे, गादी विक्रेते आहेत पहिल्यापासून, खूप अगोदर पासून दुकान आहे त्यांचं. तर त्यांच्याकडनं आले, त्यांची पूर्ण फॅमिली आमचे ब्लॉग बघतात, तर त्यांना मनापासून त्यांना थँक्यू आमच्याकडनं. तुमचा सपोर्ट नेहमी असाच राहून दे, आणि खूप वेळा तुमची चर्चा आमच्या घरात चालू असते, मागच्या वेळी पण चालू होती, आणि आता पण घ्यायच्या अगोदर पण काल तेच चालू होतं. कारण मी एकदा सहज असा भाडा दुसऱ्यांची गादी आणायला गेलेलो रिक्षा घेऊन, तेव्हा ओळख झाली, म्हणजे कळालं की ते ब्लॉग बघतात आमचे. आम्हाला ते पहिल्यापासून माहीत होते. तर मनापासून थँक्यू तुमच्या पूर्ण फॅमिलीसाठी, तुमचा सपोर्ट नेहमी आमच्यासोबत असाच राहू दे. तर मंडई आमच्या घरात काय आतापर्यंत बेड वगैरे मला तर आठवत नाही, लहान असताना होती, होतो जुन्या घराकडे, म्हणजे या घराकडे तर मला आठवत नाही. तर ही पहिलीच गादी आणली आम्ही. तर कशी वाटली आमची गादी कमेंट करून नक्की सांगा. आणि जवळपास कोण असले, कोणा भाई असले, तर त्यांच्या दुकानात जाऊन घ्या. अजून याच्यावर झोपान बघू का नाही, रात्री झोपल्यानंतर कळत त्याला एक्सपिरियन्स. गादी तर बघून झाली मंडळी, आणि आता अचानक प्लॅन बनलो आमच्या घराकडे मंचुरियन बनवतो. तर आईने घरगुती पद्धतीने बनवल्या, तर त्याचं मिनी ब्लॉग तुम्ही बघू शकताय, तुमका दिसतलो संध्याकाळी 4 वाजता कशा प्रकारे बनवले आणि काय. तर इकडे बनत दिलेत आणि सिम्पल एकदम बेकरीत गेले, ऑटो दिसलो, हा मंचुरियनचा ऑटो घेऊन येईल, डायरेक्ट कोबी कापला, आणि येणे तर एकदमच झटपट, फक्त कोबी कापूची फुरसत असं, बाकी काही एक करूची गरज नाही. काय आई त्याच्यात टाकायचे आणि खायचे मस्त. तिकडे रेडी पण होईल बघा, पहिल्या टायमाचे मंचुरियन आपले रेडी. तर येवा खाऊ, सगळे जण बसलेत, खाऊ घे बघा. कसे आले पप्पा? एक नंबर मस्त दिव्या, आवडले? चटणी होई होती मग ती मस्त लागणार असते, पण तरी सुद्धा चाय सोबत चालतं म्हणजे मस्त. येवा खाऊ करा मंचुरियन. तर मंडळी आपले खाऊन झालेले आहेत आणि एक नंबरच झालेले. तर मंडळी आपण आता जातोय जरा फिरायला,
तर एक दादा आहेत ना, त्यांना भेट द्यायला जायचं आहे. तर बरेच दिवस चालू होता, त्यांनी मला एकदम युट्यूब जेव्हा मी सुरुवातीला वापरायचो ना तेव्हा बरीच अशी माहिती असते जी सुरुवातीला असताना कळत नाही. तर मी विचारायच्या अगोदरच त्यांनी मला ती माहिती सांगितली आणि त्याने मला भरपूर हेल्प झालेली आहे. तर बरेच दिवस चालू होता, बोलत होते ये 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 भेटून जा म्हणून. तर आज म्हटलं टाइम आहे, आज कुठे जायचं पण नव्हतं, भाडं पण नव्हतं, तर म्हटलं जाऊन येऊया दादांकडे भेट देऊन. सो लेट्स गो, जाऊया. बाबू आणि मी निघतोय, आता वाजदेत करेक 7:52 झालेली आहेत. चला गाडी रेडी मंडळी, चला फायनली मंडळी दादांच्या घरी आपण पोहोचलोय. सातमध्ये जाऊया. दादा ऑलरेडी रेडीच आहेत वेलकम करायला, की मी येणार होतो बोललेलो त्यांना. तर इकडे दादा आहेत आणि इकडे त्यांच्या वाईफ आहेत. तर पहिली गोष्ट, तर दादांचं नाव आहे लवलेश बारसकर. आणि तुम्हाला माहिती नसेल मंडळी, पण जेव्हा माझी सुरुवात होती ना, अगदी एक 900-800 सबस्क्रायबर असतील तेव्हा अशी बरीच माहिती असते ना, जसं की मग अशी बोलले की सुरुवातीला आपल्याला कळत नसतं काय करायचं असतं काय नाही. तर मी असा विचारायला तर कोणाकडे गेलो नाही, पण न विचारता दादांनी मला तेव्हा भरपूर हेल्प केली आणि त्याच्यामुळे आपण आज इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे. आणि माझं एकच आहे मंडळी, ज्यांनी ज्यांनी आपल्याला हेल्प केली ना त्यांना कधीच विसरायचं नाही. तर दादांसाठी खूप असा वेळ काढून मी म्हणजे कधी पण बोलले असते ना तरी पण आलो असतो. तर आता आज टाइम फ्री भेटला तर दादांना भेटायला आलो. तर खरंच दादा थँक्यू व्हेरी मच की तुमचा एवढा सपोर्ट मला लाभला आहे. आपल्याला जी माहिती माहिती आहे ना ती माहिती प्रोव्हाइड करणं काही वाईट नाही. आणि तो स्टार्टिंगला होता आणि स्ट्रगलिंग डेज असतात प्रत्येकाच्या लाईफमध्ये. तर मी पण विचार केला की हेल्प करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक मराठी माणसाने प्रत्येक मराठी माणसाला हेल्प करणं हे खरंच खूप गरजेचं असतं. त्यासाठी मी खूप हेल्प केली त्याला. आणि काही गरज नाही की मोठी हेल्प करण्यासाठी, छोटीशी हेल्प होती माझ्यासाठी, कारण मी त्याला खूप सारे ऑप्शन सांगितले युट्यूबमध्ये कसे कसे बनवू शकतात तुम्ही, लाईक टॅग लाईक्स किंवा आपले हे करणं, कीवर्ड सर्च करणं, त्यासारख्या गोष्टी. तर बऱ्याच गोष्टी म्हणजे ना जेव्हा नवीन असतो ना तेव्हा काही कळत नसतं आणि सरांच्या किंवा दादांच्या मनाचं मोठेपणा आहे. आणि मी तर एकच आहे, माझं ज्यांच्याकडनं मला माहिती वगैरे जास्त मिळते ना मी प्रत्येकाचा आदर करतोच. आणि सर हा शब्द माझ्यासाठी आहे कारण प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी शिकायला मिळतं मंडळी. तर एक शिक्षकच असतो जो आपला विद्यार्थी घडवतो ना, तसाच मंडळी मी आजपर्यंत काही काही शिकत आलो आहे. आणि खूप चांगलं वाटतं की अशा माणसांचं किंवा अशा व्यक्तींचा मला माझ्या आयुष्यामध्ये प्रतिसाद मला लाभला आहे. तर खरंच थँक्यू व्हेरी मच दादा. सो मंडळी एक बराच वेळ झालेला आहे आमचं बोलणं, तर मस्त झालंय एकदम. आणि आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही हा सेटअप वगैरे बघत असाल ना मंडळी, कॉम्प्युटर एवढी मोठी स्क्रीन, त्याच्यानंतर मंडळी दादांनी ना एक वेगळंच क्षेत्र निवडलेलं आहे. आणि कोकणात राहून ही गोष्ट करणं ना म्हणजे साधन आहे. दुसरी गोष्ट तर मंडळी आपल्याला या गोष्टीचं सहसा नॉलेज मिळत नसतं आणि त्याच्यामुळे आपण या क्षेत्रात पटकन पडत नाही. तर मंडळी दादा काम करतात शेअर मार्केटमध्ये आणि वेल स्टेबल आहेत. तर मंडळी माझ्यापेक्षा ना जास्त माहिती ते तुम्हाला सांगतील की दादा ऍक्च्युअली काय करतात. नमस्कार मंडळी. ऍक्च्युअली शेअर मार्केट म्हणजे हे करिअर, लोकांना असं वाटतं की करिअर हा आहे की नाहीये, बट मागील 2 वर्ष मी थोडंसं प्रूफ करून दाखवलं की शेअर मार्केटमध्ये पण करिअर होऊ शकतं. आता मी तुम्हाला माझं चॅनल दाखवतो, जे मी युट्यूबला माझं चॅनलही आहे, डेली बेसिसवरती व्हिडिओज अपलोड करतो आणि हे प्रूफ करून दाखवतो की शेअर मार्केटमधून पण पैसा कमवला जाऊ शकतो. फक्त एज्युकेशनसाठी मी व्हॉट्सअपला ग्रुप बनवलाय, हे आपलं चॅनल आहे माधवनी ट्रेडर्स, ठीक आहे. करंटली 607 सबस्क्रायबर्स आहेत आणि हा नक्की ह्या चॅनलवरती मी नक्की तुम्हाला विनंती करेन, ज्यांना शेअर मार्केटचं नॉलेज आहे किंवा नॉलेज गेन करायचं असेल तर प्लीज रिकमेंड करेन हे चॅनल, कारण बेस्ट चॅनल आहे. कारण ऑप्शन ट्रेडिंग मी ती कन्सेप्ट आणले, लॉन्च केली आणि माझी स्वतःची स्ट्रॅटेजी म्हणून तिचं नाव ठेवलं आहे मालवणी ट्रेडर्स स्ट्रॅटेजी. आणि ती फ्री ऑफ कॉस्ट दिलेली आहे, ॲज वेल एज मी ते व्हॉट्सअपला ग्रुप बनवलेला आहे आणि तिथे फ्री ऑफ कॉस्टमध्ये नॉलेज द्यायचा प्रयत्न करतोय डेली बेसिसवरती. इवन आता 8:30 झालेले, सो 10 वाजता मी डेलीचं रात्रीचं 10 ते 11 एक तास झूम मिटिंगवरती क्लासेस घेतो. बट हे क्लासेस बेसिकली ज्यांना काहीच नॉलेज नाही आहे, ज्यांना इच्छा आहे शेअर मार्केटमध्ये काहीतरी करायची त्यांच्यासाठी घेतो. हां, ज्यांना थोडंसं नॉलेज गेन करायचं आहे, अजून त्यांना ॲडव्हान्स बनायचं आहे, त्यांच्यासाठी मी रिकमेंड करतो की हे हे टॉपिक आहे ते तुम्ही कुठूनही शिकू शकता, नॉट नेसेसरी की माझ्याकडून शिकायला पाहिजे. आणि सेकंड थिंग, मी डेली प्रॉफिट करतो की लॉस करतो ते ह्याचं मी व्हेरीफाय केलं म्हणून आणि सोबत व्हिडिओ बनवतो. जसं मी हा आजचा व्हिडिओ अपलोड केलेले 1 तास आधी झालेले आणि काय तो माझी सुरुवात आहे, त्यामुळे थोडंसं रिस्पॉन्स कमी येते आपल्या व्ह्युअर्सकडून. पण आय होप या चॅनलकडून मी थोडीशी रिक्वेस्ट करेन की सबस्क्रायबर्स पण थोडं गेन करा, विथ प्रॉपर नॉलेज गेन करण्यासाठी नक्कीच या चॅनलला व्हिजिट करा. सेकंड थिंग, मी नेहमी डिस्क्रिप्शन मी सांगतो व्हिजिट करा. डिस्क्रिप्शन इज लाईक की तुम्हाला इकडे सगळं प्रूफ करतात. जसं मी इथे मी क्लिक करतो सेन्सिबलचे व्हेरीफाय पीएनएल दाखवतो. सो हे पीएनएल व्हेरीफाय बाय सेन्सिबल आहे, जे मी डेली ट्रेड्स करतो त्याचं प्रूफ असतं की मी ट्रेड नक्की करतो ते प्रॉफिट आहे का हे फेक आहे. त्याचं पण माइंडसेट मी जर तुम्हाला येत असेल ना, त्यासाठी मी डेली डिस्क्रिप्शनमध्ये हे मी प्रूफ देतो. आणि जे पण व्ह्युअर्स शेअर मार्केट करतात त्यांना हे माहिती असेल सेन्सिबलचं व्हेरीफाय पीएनएलची व्हॅल्यू किती आहे. सो आय बिलीव्ह की शेअर मार्केट पण करिअर होऊ शकतं जर तुम्ही ठरवलं, शिकायचा प्रयत्न केला, ते कुठूनही शिका.
इवन माझ्या प्लॅटफॉर्मकडून शिका किंवा इवन कोणाकडून पण शिका, बट शेअर मार्केट पण एक करिअर म्हणून फील्ड आहे. मंडळी थोडक्यात तुम्हाला कळालंच असेल की दादा काय काम करतात. आणि असं नाही मंडळी की दादा म्हणजे असा मंडळी आपण क्षेत्र निवडतो. आणि जसं की मी आता काम करतोय मंडळी ना, तर मी युट्यूब फुल टाईम करत नाही, तर मंडळी दादा फुल टाईमच करतात शेअर मार्केट. तर तुम्हाला माहिती तर त्यांनी सांगितलीच बऱ्यापैकी. आणि मंडळी असं असतं ना की बऱ्याच वेळा आपल्याला ना माहिती हवी असते दुसऱ्याकडनं. आणि शेअर मार्केट असा विषय आहे ना मंडळी की आपल्या इकडचे जास्त याच्यामध्ये पडत नाही, कारण त्यांना माहिती मिळत नाही. आणि बरेच असे इन्फ्लुएन्सर आहेत ना जे माहिती देतात, पण ते हिंदी आहेत मंडळी इन्फ्लुएन्सर. आणि त्याच्यामुळे आपल्याला पटकन म्हणजे आपली भाषा आहे मंडळी, मायबोली भाषा मराठी आहे, त्याच्यामुळे आपण जास्त त्या याच्याकडे वळत नाही हिंदीकडे. आणि त्याच्यामुळे बरीच माहिती आपल्याला मिळत नाही. तर जसं की दादा बोलले तेव्हा त्यांनी मला हेल्प केली जेव्हा मला कळत नव्हतं. आणि आता पण मंडळी जर तुम्हाला शिकायचं असेल, त्यांच्याकडे जे नॉलेज आहे ना ते शेअर करतायत. त्यांचा व्हॉट्सअपचा ग्रुप पण आहे, तर तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि तुम्हाला जर खरोखरच मनापासून या क्षेत्रात सुद्धा करिअर करायचं असेल, फुल टाईम असू दे किंवा पार्ट टाईम असू दे, तुम्ही नक्कीच माहिती घेऊ शकता. आणि मला नक्कीच आशा आहे की दादा तुम्हाला नक्कीच चांगलं मार्गदर्शन करतील. तर चॅनलला नक्की व्हिजिट करा. आणि चॅनलचं नाव पण बघा मंडळी, मालवणी ट्रेडर्स आहे. तर आपल्या माणसांना सपोर्ट करायचा पहिल्यापासूनच चालू होतं की मी पण बोलत होतो की जरी कुडामध्ये जरी गेलो किंवा शॉपला व्हिजिट कोणाच्या केली ना, तर आपल्या माणसांना सपोर्ट करा. तर दादा पण तेच काम करतायत, आपण पण करतायत, आणि आपलं नॉलेज शेअर पण करतायत. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा. आणि आमच्या चॅनलकडनं दादांच्या फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा. फायनली मंडे तुम्हाला भेटतोय डायरेक्ट आता घरीच. तर आपण घरी आलोय, बाहेर काळोख होता त्याच्यामुळे जास्त मगाशी पण जाताना पण बाहेरचं काही दाखवलेलं नाही, तर बाहेर काही दिसणारच नाही त्याच्यामुळे. तर खरोखरच जर तुम्हाला माहिती हवी असेल ना, तर तुम्ही मार्गदर्शन नक्कीच घेऊ शकता. आणि कुणाला फोर्स नाही जर घ्यायची असेल तर. तर मंडई आता जातो मस्त ब्लॉग एडिट करायला. सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.